कापूस फवारा आलो तो अपन आज रेसिपी बनवायची आहे आपलं सगळं साहित्य पण आपण आणलेलं आहे आता आपल्याला बनवायची आहे मित्रा हो हा कापूस आपण फवारून काढलेला आहे आता आपण भाजी इथली नाही घेणार दुसरीकडली घेणार आहोत कारण फवारून काढलेला कापूस आहे त्यामुळे आपण इथली नाही घेणार आपल्याला घ्यायची आज शेवग्यांच्या पानांची भाजी ही बनवायची आपल्याला तर आपण आता शेवग्याची पानं घेऊन येऊ त्याचे झाड आहे मित्रांनो ते त्याच्या पानांची भाजी आपल्याला करायची आहे त्याचे आपण शेंडे शेंडे असे घ्यायला लागलो शेवग्याचं मोठं झाड आहे शेवग्याच्या पानांची भाजी आपल्याला आज तयार करून खायची आहे दुपारच्या पाऱ्यात कावळे पण वरडाय लागलेत आणि पोटात पण आमच्या कावळे वरडून राहिलेत आता ह्याची आपण फाटे घेऊन कावळे पानं घेऊन चांगले निसून याची भाजी आपल्याला तयार करायची आहे आपली चूल मांडाय चालू आहे राणा चूल तयार करायला दगडाचीच आपण मांडून सरपण पण आणलेलं आहे आणि आता आपण या दुसऱ्या साईडच्या रानात बसलेलो आहोत कापसाच्या कारण तिथला कापूस फवारला आहे इथला फवारायचा राहिला आपण इकडं बसून छानशी अशी शेवग्यांच्या पानांची भाजी तयार करणार आहोत आणि कणसं पण काढलेत ते पण त्याच्यासोबत भाजणारच आहोत आज आणि त्याचे आयुर्वेदिक फायदे पण मी सांगणार आहे शेवग्याच्या शेंगांचे आपली शेवग्याच्या पानांची भाजी आणि त्याचे आयुर्वेदिक फायदे पण आपण ही मुगाची डाळ पण भिजू घातलेली आहे मुगाची डाळ आपण वाटीमध्ये कणसं पण काढून आणली तर आपण भाजी ही निसून घेणार आहोत आपलं साहित्य पण पूर्ण घेतलेलं आहे आता भाजी आपण निसून घेऊ आधी घ्यायची तर पानं अशी कवळे पानं आपण घेतलेत आता ते आपण पिवळे आहेत ना नाही घ्यायचे ती घ्यायचे नाही चांगले चांगले बघून आपले पिवळे पानं घ्यायचे दादा कवळे कवळे असे निसून घ्यायचे आपल्याला पानं हे पूर्ण असे निसून घ्यायचे म्हणजे आपल्याला भाजी एकदम चांगली आणि चटकदार अशी भाजी झाली पाहिजे शेवग्याच्या शेंगांची आपल्या सॉरी शेवग्याच्या पानांची जेवढं शेवग्याच्या शेंगांना महत्त्व आहे तेवढंच पानांना पण महत्त्व आहे मित्रांनो याची भाजी अवश्य बनवून खायात चला चूल चांगली पेटलेली आहे आपली धूर पण व्हायला आहे मित्र कापसामध्ये आपण बसलो त्याच्या साईडला आणि भाजी बनवायला चालू आहे आपण ही पूर्ण साहित्य पण असंच आणलेलं आहे ही भाजी आपण निसून घेतलेली आणि मसाला डबा हाच घरून आणला आहे गडबडीमध्ये येताना तेल आणलं आहे जिरे आहेत मीठ आहे चटणी आहे हळद आहे पण आपल्याला जे टाकायचं साहित्य आहे ते जास्त हळद वगैरे काय टाकायची गरज नाही शेंगदाण्याचं कूट तेल मीठ आणि आपल्याला आहे चटणी आणि शेंगदाण्याचं कूट आणि ही आपल्या घरचीच मुगाची डाळ आपण भिजू घातलेली आहे 15-20 मिनटं झालं आता आपण एक एक साहित्य या आपल्या कढईमध्ये टाकणार आहोत आता आपण सरपण बी मस्त चूल पेटलेली आहे आता आपण या कढईमध्ये आपण प्रथम आता आपण तेल टाकून घेणार आहोत तेल टाकून घेतलं म्हणजे आपल्याला भाजी बनवू आहे चालू करता येतं हे आपण तेल टाकून घेतलेलं आहे आपण तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये सईपुरते थोडे जिरे आपण टाकून घेतलेले आहेत आणि ज्यांना वातविकार आहे मित्रांनो त्यांच्यासाठी ही शेवग्यांच्या पानांची भाजी एकदमच आयुर्वेदिकामध्ये एकदम नंबर एकमध्येच आहे अवश्य बनवा आणि अवश्य खा ज्यांना वातीचा त्रास आहे त्यांनी या पानांची शेवग्यांच्या शेंगांची तशीच ही पानांची सुद्धा भाजी करून खाणे एकदम आवश्यक आणि चांगले आहे आपण पूर्ण टाकून घेतलेलं आहे हलवून घ्यायचं चांगलं म्हणजे आपली पानं
व्यवस्थितरित्या हलवून घेतलं आणि सर्व पानांना वाप लागून मऊ आणि शिस्तीन असे हलवून घेतलेलं आहे आपण. आता आपण ही मुगाची डाळ भिजू घातलेली आहे, ती टाकलेली आहे, तिला पण चांगलं हलवून घ्यायचं आहे. याला कांदा जरी टाकला मित्रांनो तरी पण चालतो, कांदा सुद्धा तुम्ही टाकून खाऊ शकता या भाजीसोबत. आणि आता आपण हे अर्धा चमचा चटणी आणि सईपुरतं हे मीठ टाकून घेतलेलं आहे, ते पण एकदम व्यवस्थित आणि चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला. डाळ पण खूप लागलेला आहे, हलवत चला, भाजी करपण्याची शक्यता असते. हलवून घ्यायचं चांगलं, चटणी मीठ आपलं सगळं एकत्रित कालवून आणि याची पण काळजी घ्यायची आहे. आणि आता आपण हे शेंगदाण्याचं कूट घरीहूनच कुठून आणलेलं आहे ते पण यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे. आमच्याकडं पावसाचं प्रमाण खूप कमी आहे मित्रांनो, पाऊसच नाही 15-3 वर झाला आता. आणि आता आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे, थोडं पाण्याचा शिपका मारून घ्यायचं म्हणायचं, म्हणजे आपली भाजी एकदम व्यवस्थित आणि चांगली तयार होईल. आता याला 1-2 ते 3 मिनिट आपण याला झाकून ठेवू. ही आपण भाजीची झाकलेली होती काढून घेतलेली आहे. आणि ज्यांना मित्रांनो टायफॉइड वगैरे झालेला असतो, म्हणजे जास्त दिवस ताप अंगामध्ये मुरून राहिलेली असते आणि तोंडाला चव नाही, त्यावेळेस या पानांची भाजी अवश्य तयार करा आणि खा, जेणेकरून जास्त आपल्याला भूक लागते आणि भाकर खाऊ खाऊ अशी वाटते. हे या शेवग्याच्या पानांचे आयुर्वेदिक असे भरपूर फायदे आहेत. आणि आपण आता हे कोथिंबीर पण आपण थोडी टाकून घेतलेली आहे वरून, ते पण हलवून घेऊ. आणि आपली भाजी ही तयार झाली आहे, आता खाण्यासाठी एकदम सुरुवात करू. कारण मित्रांनो काय, आम्ही भाज्या काही वेळेस तयार केल्या आणि टाकल्या, पण तुम्ही काही कमेंट पण टाकलेले आहेत की गुळवेलाची भाजी तुम्ही खाऊन दाखवली नाही, ते पण भाजी मी मित्रांनो डबल तयार करून आणि तुमच्या समोर खाऊन दाखवीन. कारण गुळवेल हा कडू आहे, पण त्याची भाजी आणि त्याचे आयुर्वेदिक फायदे हे जास्त असल्यामुळे त्याची पण मी मित्रांनो तुम्हाला भाजी अवश्य खाऊन दाखवीन. आणि आज पण ह्या शेवग्यांची भाजी समोर तुम्हाला मी खाऊन दाखवीन, असे त्याचे आयुर्वेदिक फायदे आणि महत्त्व हे चांगलं आहे. आपली भाजी शिजली का नाही आपण पाहू. आपली भाजी तयार झालेली आहे, आता आपण काढून घेऊया. कापूस पण एकदम छान असा मित्रांनो आला आहे आपला. पाहू शकता कापूस त्याला बोंड पण छान आहेत. बोंड पण दाखवितो, नाही तर तुम्ही पुन्हा परत म्हणायचे नुसता कापूसच दाखविला. त्याला खाली बोंड आहेत का नाही ते तुम्ही दाखवलं नाही मित्रांनो. छानशी अशी बोंड पण आपली तयार झालेली आहेत, भरपूर अशी पकलेली आहेत. 10-12 बोंड आहेत मित्रांनो, 15-20 छानशा असा माल लागलेला आहे. आणि आपली रेसिपी इथं बनवायला चालू आहे, धूर निघतोय मित्रांनो. इथं या झाडाखाली आपण मस्त असं उन्हाच्या पाऱ्यात रेसिपी बनवायला हो. या ठिकाणी ही आपली रेसिपी बनवाय चालू आहे. आपली भाजी तयार झालेलीच आहे, आता आपण याला उतरून घेणार आहोत. ही भाजी आपण उतरून खाली घेतलेली आहे आणि आता आमच्या ओमला खूप कणस खायची इच्छा झालेली आहे, त्याच्यामुळे आपण ही कणस भाजायला चालू आहे या चुलीमध्ये. थांब रे, आपण त्या चुलीमध्ये कणस भाजून खाल्लेत मित्रांनो. कणसं खाण्यासाठी सुद्धा या आणि
ही आपली शेवग्यांच्या पानांची भाजी तयार झालेली आहे। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही झकास मराठी आरटी या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि जवळ असलेल्या घंटीला दाबा विसरू नका। धन्यवाद। शेवग्याच्या पानांची भाजी तयार केली मित्रांनो, खाया सुद्धा या, एकदम चविष्ट आणि छान अशी भाजी तयार झाली आहे। वातविकाराने ज्याला टायफॉइड वगैरे झाला, ज्या दिवस ताप अंगात मुरलेले आहे, त्यांनी या पानांची भाजी तयार करून खाल्ल्यावर तोंडाला चव पण एकदम चांगली येते आणि भूक पण एकदम चांगली अशी लागते। आपली कणसं पण फटाफट वाजायला लागली आहेत, ते पण आता आपण काढून खाणार आहोत। फक्त मी तुम्हाला शेवग्यांची भाजी पानांची तयार केलेली खाऊन दाखवायला अवश्य जेवाय पण या। आणि तुम्ही आपल्या म्हणजे कस मराठी आरटी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी।